घर खाली करण्याच्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात अमानुषपणे दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील बायजीपुरा भागात समोर आली आहे. आरोपी पती शेख खलील शेख इस्माईल याला जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे. मृत अंजुम खलील शेख यांच्या भावाच्या फिर्यादीनुसार मृत अंजुम खलील शेख यांचा 2009 आरोपी इस्माईल शेख यांच्यासोबत लग्न झाले होते. त्यांना 9 आणि 7 वर्षाचे 2 मुले आहेत. मृत महिला आणि आरोपी यांचे लग्न झाल्यानंतर 1 वर्षाने मृत पत्नीला कळाले की आरोपी पती याचे अजून 1 लग्न झाले आहेत आणि तो पहिल्या बायकोकडे त्याचे जाणे येणे होते, त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. मृत महिलेच्या मुलाने फिर्यादी मामाला माहिती दिली की सुबह 10 बजे के वक्त मम्मी हमें चाय दे रही थी, तब पापा और मम्मी आपस में घर खाली करने के बारे में बात कर रहे थे, तब पापा ने बाहर से पत्थर लाके मम्मी के सर में मारे, असे सांगितले. एमजीएम हॉस्पिटल येथील डॉक्टर यांनी त्यांच्याकडे व्हेंटिलेटर बेड खाली नसल्याचे सांगून मृत अंजुम यांना घाटी दवाखाना येथे घेऊन जाण्यास सांगितले असता येथील डॉक्टरांनी ट्रामा केअर सेंटरमध्ये औषध उपचार कामी दाखल करून घेतले. औषध उपचारादरम्यान डॉक्टरांनी अंजुम हिला मृत घोषित केले. फिर्यादीवरून जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शेख इस्माईल याला अटक केली आहे.